हॅलो क्लास वन लास्ट क्लासला आपण डिक्टेशन वर्ड्स लिहिले बरोबर ट्वेंटी फाय वर्ड्सचे शब्दलेखन केले पंचवीस शब्दांचे आज आपण लिहिणार आहोत ट ठ ड ढ या वर्णांचा अभ्यास भाग चला क्लास वन टेक्स्टबुकचे पेज नंबर फिफ्टी टू ओपन करा क्लास वन ओपन द पेज नंबर फेसबुक पेज नंबर फिफ्टी टू चला सुरुवात करायची एक आहे अक्षरे ओळखा आणि योग्य उच्चारासह वाचन करा रिकग्नाइज द लेटर्स अँड रीड विथ करेक्ट प्रऊन्सिएशन आता मॅम रीड करणार मॅम वाचणार आणि तुम्ही मॅमच्या मागे रिपीट करायचं आहे क्लास वन रिपीट बिहाइंड मी ट, ठ, ड, ढ ओके, क्लास वन आता पुढचा प्रश्न आहे ना चौकटीत दिलेल्या अक्षरासारख्या अक्षरावर गोल करा क्लास वन गोल करा गोल मीन्स सर्कल सर्कल दी लेटर गिवन इन द बॉक्स चला आपण सुरुवात करूयात फर्स्ट आपला वर्ण आहे लेटर आहे ट क्लास वन बघा या बॉक्समध्ये फर्स्ट लाईनमध्ये तुम्हाला ट कुठे दिसतो आहे वे यू कॅन सी द ट लेटर, फर्स्ट आहे क देन ट ओके य थर्ड लेटर आहे ट ट त्याला सर्कल करा last one. जाला। Next. Next दो. दो दो क्लास वन झालं नेक्स्ट नेक्स्ट आहे वर्ण ड ट नंतर, ड ड बघा ड कुठे क्लास वन टोके लास्टमध्ये फोर्थ वर्ड फोर्थ लेटर वर्ण त्याला सर्कल करा ड ओके, आणि उच्चार करा वाईल रायटिंग साऊंड प्रनाऊन्सिएशन करा ड नेक्स्ट काय आहे ठ ड नंतर ठ सी द लाईन लाईनमध्ये बघा ओळीत बघा ढ न, ग, ग ओके लास्ट वन अगेन लास्ट लेटर वर्ण ठ थो, सर्कल करा क्लास वन ओके नेक्स्ट काय आहे ठ नंतर काय आहे ढ ढ चला ढ कुठे बघा क्लास वन ग ओके सेकंड वर्ण सेकंड लेटर ढ सर्कल करा गोल करा त्या ढ ला ड़न? नेक्स्ट न क्लास वन उच्चार कसा आहे न बघा न कुठे क्लास वन ट ड ग ओके दिलास लास्ट लेटर अगेन न फोर्थ वन क्लास वन फोर्थ वर्डला फोर्थ वर्डला सर्कल करा गोल गोल करा डन चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन थ्री तीन ढ हे अक्षर असलेले फुगे रंगवा काय सांगितले क्लास वन ढ हे अक्षर हे अक्षर असलेले फुगे रंगवा कलर दी बलून्स विच शो द लेटर्स ढ बलून्स चिल्ड्रन लिसन यर बलून्स मीन्स फुगे जसे आप हिंदी में बोलते हो गुबारा बट इफ योनी जर एकच बलून असेल तर मराठीमध्ये फुगा जसे आप हिंदी में बोलते हो गुब्बारा गुब्बारे तसं मराठीमध्ये फुगा मीन्स ओनली वन बलून आणि फुगे मीन्स मोर दॅन वन बलूनस सो य चिल्ड्रन इथे यो वी कॅन सी मोर दॅन वन बलून राईट सो दॅट्स वाय फुगे जर तिकडे एकच बलून असता तर फुगा आणि इथे जास्त आहे मोर तर, तर मेनी बलूनस आधी तर इकडे येणार फुगे सो so, सिंग्युलर फुगा एक वचन अँड प्लुरल फुगे अनेक वचन ओके जस्ट फॉर अ नॉलेज मॅम तुम्हाला सांगते आहे फुगे आता क्लास वन सी ढ हे अक्षर असलेले फुगे कोण कोणते आहे कुठल्या बलूनमध्ये कुठल्या फुग्यामध्ये ढ लेटर लिहिलं आहे ढ वर्ण लिहिलं आहे ओके द फर्स्ट वन अँड द फोर्थ वन पहिला आणि चौथा क्लास वन सो यू विल कलर सो यू विल कलर द पर्टिक्युलर बलून कुठल्या बलूनमध्ये तुम्ही कलर करायचं ज्या बलूनमध्ये ढ लेटर लिहिलं आहे सो फर्स्ट बलून अँड द फोर्थ बलून या फुग्यांना तुम्ही काय करायचं आहे रंगवायचं आहे कलर करायचं आहे सी लेटर सी यू क्लास वन यू विल गोइंग टू यूज वॅक्स क्रिओन सो द पेन्सिल कलर फॉर द कलरिंग की तुमचा जो ढ लेटर आहे तो स्पष्ट दिसायला पाहिजे सो जस्ट यूज एनी लाईट कलर मे बी येलो कलर ऑर लाईट ब्लू कलर ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे कलर करायचे रंगवायचे रंगवायचं आहे वॅक्स क्रिऑन किंवा पेन्सिल कलरने ढ या वर्ण असलेल्या फुग्याला सो ढ असलेला वर्ण हा फुगा कोण कोणते आहे फर्स्ट वन आणि फोर्थ वन चला क्लास वन या दोन फुग्यांना या दोन बलून्सना कलर करा जो तुम्हाला आवडतो ठीक क्लास वन आता आहे न हे अक्षर असलेले चेंडू रंगवा न हे अक्षर असलेले चेंडू रंगवा कलर दी बॉल्स लेटर न आता बघा चेंडू मीन्स क्लास वन चेंडू मीन्स बॉल जसे आप जैसे आप जसे आप बोलते हो गेंद ओके गे? सो so, मराठीमध्ये बॉलला म्हणतात चेंडू इंग्लिशमध्ये बॉल आणि हिंदीमध्ये गेंद सो so, चिल्ड्रेन आता आपल्याला बघायचं आहे हे ड वर्ण असलेला लेटर असलेला बॉल म्हणजे चेंडू कोण कोण आणि त्या पर्टिक्युलर बॉलला त्या चेंडूला आपल्याला कलर करायचं आहे जसं आत्ताच आपण ढ वर्ण लेटर असलेल्या फुग्याला रंगवलं कलर केलं तसंच यामध्ये आपल्याला न लेटर न वर्ण असलेल्या चेंडूला कलर करायचं आहे बघा क्लावान कुठे आहे ओके द फर्स्ट बॉल अँड द थर्ड वन दुसरा चेंडू आणि तिसरा चेंडू सो so, चिल्ड्रन तुम्ही तुमच्या आवडत्या कलरने वॅक्स क्रिओन्स किंवा पेन्सिल कलरने या सेकंड आणि थर्ड दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूला रंगवा ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला रीडिंग करायचं आहे शब्द संपत्ती शब्द संपत्ता ओके वकॅबलरी सी चिल्ड्रन क्लास वन धीज वर्ड्स रीडिंगनं विल हेल्प अस नेक्स्ट इयर टू अंडरस्टँड मात्राज ओके चला मॅमच्या मागे रिपीट करा क्लास वन रिपीट बिहाइंड मी मॅमच्या मागे बोला चला तर फर्स्ट आपण ट वर्ण असलेले शब्द रिडिंग करूया ओके okay? वर्ड्स रिडिंग करूया शब्द वाचूया ट टपासून सुरू होणारे काय आहे बघा फर्स्ट टणक 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 मीन्स व्हेरी हार्ड ओके okay? नेक्स्ट बोला हां क्लास वन मॅमच्या मागे रिपीट करा टरफल टरफल ओके okay? ड्राय कवरिंग ऑफ अ फ्रूट नेक्स्ट टपाल बोला क्लास वन टपाल ओके टपाल मीन्स पोस्ट टक 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 ओके टक टक मीन्स नॉक आता पुढचं वर्ण आहे लेटर आहे अक्षर आहे ठ क्लास वन रिपीट बोला करा ठ चला आता ठ वर्ण असलेले शब्द रीडिंग करूया ठसा ठसा ओके ठसा मीन्स स्टॅम्प ठळक 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 मीन्स व्हेरी बोल्ड नेक्स्ट ठरवणे बोला क्लास वन ठरवणे रिपीट बिहाइंड मी फोर लेटर्स आहे पण तुम्हाला येणार आरामात बोला ठ र वणे ठरवणे ओके ठरवणे मीन्स डिसाइड नेक्स्ट ठणका ठण का ठणका ओके ठणका मीन्स एक्यूट क्यूट पेन नेक्स्ट लेटर है ड उच्चार करा क्लास वन लेट्स रीड ड वर्ण वर्ण असलेले शब्द डमरू बोला क्लास वन डमरू डमरू मीन्स स्मॉल ड्रम, नेक्स्ट डहाड़ी क्लास वन बोला डहाडी डहाडी ओके डहाडी मीन्स ब्रांच डबी डबी ओके डबी मीन्स स्मॉल बॉक्स डबके 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 मीन्स अ पॉन्ड क्लस वन आता रीट ढ ढ वर्ण असलेले शब्द ढ पासून सुरू होणारे शब्द ढग क्लास वन बोला ढग 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 मीन्स क्लाउड आपण रायटिंग केलं होतं ना शब्द नेक्स्ट ढ वळणे चिल्ड्रन आरामात बोला ढ वळ णे ढवळणे 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 मीन्स स्ट्रे नेक्स्ट गाढव गाधा। गाढव गाधा। गाढव गाढव मीन्स डोंकी आणि लास्ट आहे गाढ ग चं सॉरी ढ कढत कढत गाधा। कढत मीन्स ढत मीन्स व्हेरी हॉट मराठीमध्ये असतं हॉट म्हणजे गरमसुद्धा हम गरम भी बोलते बट इथे आहे कढत कढत मीज ऑल्सो हॉट आणि आपलं लास्ट वर्ण आता आहे न चला रीड करूया न बघा फर्स्ट आहे वरण फर्स्ट आहे वरण वरण सी चिल्ड्रन क्लास वन न ये लेटर से कोई वर्ड स्टार्ट नाही होता सो वी विल रीड द रिलेटेड वर्ड ज्या शब्दा न वर्ण है ओके जस्ट फॉर अ साउंड उच्चार कर जस्ट फॉर द प्रनाउंसिएशन ओके न वरण सी लास्ट लेटर आहे न वरण वरण मीन्स चूरु दाल नेक्स्ट आहे सण स सण 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 मीन्स फेस्टिवल जैसे आप हिंदी में बोलते हो त्यौहार है धरण 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 मीन्स डॅम आणि लास्ट आहे रण बोला क्लास वन रण 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 मीन्स बॅटल ऑर द वॉर क्लास वन नाव कलरिंग टाईम चला ओपन दी पेज नंबर टेक्स्टबुक पेज नंबर वन झिरो थ्री एकशे तीन हे पेज ओपन करा लास्टमध्ये आहे बघा एंडमध्ये ओके चला क्लास वन आज आपण कलर करणार आहोत रंगवणार आहोत या पक्ष्याला टुडे वी विल कलर दिस बर्ड ओके बट लेट मी नो टेल यू क्लास वन बर्डला मराठीमध्ये म्हणतात पक्षी काय म्हणतात पक्षी ओके okay? आणि कलर करण्यापूर्वी आपल्याला जोडायचे आहे, आहे हे अंक एक ते दहा फर्स्ट वी हॅव टू जॉईन दिस डॉट्स फ्रॉम नंबर वन टू टेन यू रिमेंबर क्लास वन आपण गाणं गायलो होतो अंकांचे गाणे हां तेच हे अंक जस्ट एकदा रिवाईज करूया ओके लेट्स रिवायज अगेन मॅमच्या मागे रिपीट करा मॅमच्या मागे बोला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके okay? चला आता हे डॉट्स जॉईन करा अँड कम्प्लीट द बर्ड पिक्चर अँड देन स्टार्ट कलरिंग तुम्हाला जे रंग आवडतील त्या रंगाने तुमच्या आवडत्या रंगाने तुम्ही या पक्षाला रंगवायचे कलर करायचे ओके क्लास मन